शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग टेक या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट अॅग्रो लाईफ या कंपनीच्या रॉनफेन या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे मोडापॅक्शन असेल तसंच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व वा त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपल्या पिकात जास्त प्रमाणात जर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी आपण जर कॉम्बिनेशन घटकांमधील कीटकनाशकांची फवारणी केली तर आपल्याला रसशोषक किडींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते तर आज आपण अशाच एका कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत तर ते म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफ या कंपनीचे रॉनफेन हे कीटकनाशक तर शेतकरी मित्रांनो रॉनफेन या कीटकनाशकात आपल्याला तीन घटक हे पाहावयास मिळतात याच्यामध्ये पायरिप्रॉक्सिफेन हे आठ टक्के व डायनेटोफेरॉन हे पाच टक्के व डायफेनथ्युरॉन हे अठरा टक्के या सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पावायस मिळते हे दुहेरी मोडा पॅक्शनने काम करते म्हणजेच कॉन्टॅक्ट व सिस्टमिक पद्धतीत काम करत असते व याची जर का आपण ऑफ पॅक्शन आप बघितली तर पायरीपॉक्सिफेन हे एक उत्तम प्रकारचे अंडीनाशक आहे जे अंडींचा नायनाट करते व पिलांना बाहेर येऊ देत नाही तसंच हे तरुण कीटकांना प्रौढ अवस्थेत येऊ देत नाही व हे कीटकांनी जर का खाल्लं किंवा स्पर्श झालं तर त्या ठिकाणी कीटक हे मरण पावत असतात त्याच पद्धतीने डायनेटोफेरॉन हे कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व कीटकांच्या तोंडावाटे व वा त्वचेवाटे हे कीटकांमध्ये शोषले जाते तसेच हे कीटकांच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करते पर्यायी कीटक हे पॅरालाईज होतात जे त्या ठिकाणी कीटकांच्या जे काही पाय असतील किंवा त्यांचे जे काही न्यूरॉन सेन्सर असतील तर त्याच्यामुळे ते पॅरालाईज होतात व पॅरलाईज झाल्यामुळे त्या ठिकाणी कीटकांचा हा मृत्यू होत असतो तसेच शेतकरी मित्रांनो डायफेनथ्युरॉन हे एक सिस्टमिक कीटकनाशक आहे व हे फवारणी केल्यावर त्वचेद्वारे हे कीटकांच्या आत जाते व कीटकांचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत ते या ऊर्जास्रोतला नष्ट करत असते त्यामुळे कीटकांचे जे काही संतुलन आहे ते बिघडते व संतुलन बिघडल्यामुळे कीटक त्या ठिकाणी मरण पावत असतात शेतकरी मित्रांनो हे तीन घटकांनी बनलेले कीटकनाशक आहे हे कीटकांच्या सर्व अवस्थेंवरती चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते तसेच याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनर ॲक्शनसुद्धा पाहाव्यास मिळते म्हणजे कीटक हे कुठेही लपून बसलेले असले तरी आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते तसेच याच्यात आपल्याला मल्टीसाईट ॲक्शनसुद्धा पाहाव्यास मिळते मल्टीसाईट ॲक्शन म्हणजे एका किडीवर आपल्याला नियंत्रण न देता सर्वच किडींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी रॉनफेन हे कीटकनाशक देत असते शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर वांगी टमॅटो मिरची कापूस भेंडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण रॉनफेन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो तसेच हे आपल्याला कोणकोणत्या किडींना नियंत्रण देत असते तर आपल्या पिकातील जो काही थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी व लालकोळी अशा विविध रसोषक किडींना चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकर याचा प्रमाण आपण घेऊ शकतो तसेच प्रति लिटर पाण्यासाठी आपण एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तसेच वीस लिटरचा जर का आपल्याकडे पंप असेल तर वीस लिटरच्या पंपाला पंचवीस ते तीस मिली आपण रॉनफेन या कीटकनाशकाचे प्रमाण घेऊ शकतो तसेच शेतकरी मित्रांनो याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही दोन तासांची आहे म्हणजे फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रॉनफेन या कीटकनाशकाचे रिझल्ट हे मिळत असतात शेतकरी मित्रांनो हे एक कॉन्टॅक्ट व सिस्टमिक कीटकनाशक आहे व तीन घटकांनी बनलेले कीटकनाशक असून हे कीटकांच्या अंड्यापासून ते प्रौढ अशा सर्व अवस्थेवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते तसेच याचा वापर करत असताना कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील शेतकरी मित्रांनो आज आपण बेस्ट ॲग्रोलाईफ या कंपनीच्या रॉनफेन या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद